हॅलो नमस्कार शिलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही माझी आधीची व्हिडिओ पाहिलीच असेल की आरतीचे महत्त्व हेतू वैशिष्ट्य काय आहे तर ती व्हिडिओ नक्की बघा सगळ्यांपर्यंत पोहोचवा म्हणजे तुम्हाला त्याविषयीची माहिती भेटेल आणि आजची आपली माहिती आहे ती आहे केळीच्या पानाची तर केळीच्या पानावरती जेवण का करावे किंवा केळीचं महत्त्व काय आहे केळीच्या पानाचं महत्त्व काय आहे आपल्याला पानाविषयी माहिती जाणायची आहे जे आपण पूजेच्या वेळेला किंवा एखादं श्राद्ध पक्ष असतं किंवा काहीतरी नैवेद्य दाखवायचा असतो किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या गावी पाहिलं असेल शहरात तर आपण एखाद्या पूजेलाच ते पान वापरत असतो केळीचं पान की जे पूजेच्या दिवशी किंवा एखादं श्राद्ध पक्ष असेल त्यावेळेला आणि नैवेद्य दाखवायचं असेल त्यावेळेला आपण शक्यतो आणत असतो ते विकत आणावं लागतं महाग पण असतं मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आणि गावी जर तुम्ही पाहिलं असेल तर रोजच्या जेवणामध्ये केळीचं पान असतं म्हणजे जेवणाचं जे आपलं ताट असतं तर ते स्टीलच्या किंवा इतर ताटापेक्षा केळीचंच पान असतं आणि ते केळीचं पान गोळा करून आपण एखाद्या अशा कोपऱ्यात टाकतो जिथं आपण गाई वगैरे जात असतात तर ते पण खाऊ शकतील ते वायाही जात नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भांडी धुणं ही सगळ्यात मोठी आपली जी अडचण असते ती पण त्यापासून वाचते तर ही माहिती तर आपण आता बघणारच आहे केळीच्या पानाविषयी त्याचे काय काय महत्त्व आहे त्यापासून आपल्याला काय काय फायदा होतो किती फायदा होतो ते तर बघायचं आहे मी पण केळीच्या पानावरती जेवण केलेलं आहे लहानपणी ला आणि तेही आपल्या मामाच्याच गावाला कारण आपण जिथं आता राहतो तिथं आपल्याला शेती वगैरे नाही किंवा सिटीमध्ये रोज केळीचे पानं शक्य नाही आहे भेटणं तर या गोष्टी आपल्याला भेटतात गावी आणि मी तर त्याचा खूप उपयोग केलेला आहे आणि केळीचे पानं मी स्वतःच्या हाताने पण तोडलेली आहे त्याचा जो रस पडत असतो केळीच्या घडाचा किंवा ते एक फुल असतं क कमळ ते तोडलं किंवा पान जरी तोडलं त्याचा जो रस पडतो त्याला खूप तो, तो रस कोणत्याही बाजूला पडला त्याचे डाग पडतात कपड्यांवरती तर जे असतील त्यांनी अनुभवलंच असेल तर त्याचे डाग खूप पडतात शेतकरी त्याच्यावरूनच कळून जातो की किती त्याने काम केलेलं आहे तर केळीच्या पानाचे डाग पडत असतात पण त्या केळीच्या पानापासून पण खूप उपयोग खूप फायदे आहे घरासाठी पण आणि आपल्या स्वतःसाठी पण तर ते काय काय आहे आणि त्याच्याविषयी आपण आता माहिती बघणार आहे की जेवणामध्ये केळीचे पान का वापरावे तर आता आपण सुरुवात करूया त्याविषयी हिंदू धर्मग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे याच कारणामुळे या झाडाची पूजा केली जाते काही विशेष कर्मामध्ये या झाडाच्या पानांचा मंडपही तयार केला जातो मी तुम्हाला आताच बोलली की पूजेसाठी नैवेद्यासाठी पण हे पण सांगायचं राहिलं की मंडपसुद्धा करतात किंवा आपण एखादं चौरंगला पण चारी बाजूला त्याचे खांब सत्यनारायणाची पूजा किंवा इतर अजून पूजा असतील गेट असेल तर तिथंसुद्धा हे खांब लावण्यात येतात हे झाड भगवान विष्णूला प्रिय आहे त्यामुळे ज्या लोकांचे लग्न जमण्यास उशीर होत आहे त्यांना या झाडाची पूजा करण्यास सांगितले जाते वास्तूनुसार केळीचे झाड घराच्या समोर किंवा बागेमध्ये लावले लावणे शुभ जाते शुभ मानले जाते भारतातील काही भागांमध्ये या झाडाच्या पवित्रतेमुळे याचा उपयोग जेवण करण्यासाठी केला जातो यामागे धार्मिक तसेच वैज्ञानिक कारण आहे आज आम्ही तुम्हाला केळीच्या पानावर जेवण करण्याचे कोणकोणते फायदे होतात या संदर्भात माहिती देत आहोत केळीच्या पानांमधून मिळणारे फायबर चटई झाड पेपर पेपर पल पल्प बनवण्यासाठी उपयोगात आणले जाते केळीच्या पानांवर गरम जेवण वाढल्याने त्या पानांमध्ये असलेले पौश पोषक तत्व अन्नात मिसळतात आणि ते शरीरासाठी चांगले असतात मी तुम्हाला आताच बोलली की त्या पानावर जेवल्यामुळे काय होतो आपल्याला उपयोग पण ते काय भेटतं आपल्याला तेच आपण आता पुढच्या माहितीमध्ये बघू केळीच्या पानावर जेवण केल्यास डाग खाज पुरळ फोडं अशा समस्या दूर होतात केळीच्या पानामध्ये अधिक प्रमाणात एपी गलेट किती कठीण नावे आणि ई जी सी जी सारखे पॉलिफिनॉल्स अँटीऑक्सिडेंट आढळतात केळीच्या पानावर जेवण केल्यास हे अँटीऑक्सिडेंट आपल्या शरीराला मिळतात हे अँटीऑक्सिडेंट त्वचेला दीर्घकाळापर्यंत तरुण ठेवण्यास मदत करतात त्वचेवर पुरळ डाग मुरूम असतील तर केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून ते हे पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचे आजार लवकर ठीक होतात किती सोपा उपाय आहे हा नंतर केळीच्या पानावर का जेवावे हा प्रश्न मी तुम्हाला आधी त्याचं सांगितलं थोडक्यामध्ये तर आता बघू एखाद्या खास सणाला उपवासाच्या दिवशी केळीच्या पानावर जेवण वाढलं जातं कोकणात आणि केरळसारख्या भागात केळीच्या पानात नेहमीच जेवण स सर्व केलं जातं केळीच्या पानात खाल्लेल्या पदार्थाची चव खूप खास वाटते नैवेद्यासाठी हिरव्या गार केळीच्या पानावर पाण शुभ्र भाताची मोद आणि पिवळं धम्मक वरण त्यावर मोतीया रंगाच्या तुपाची धार पडते तेव्हा असा प्रसाद जेवणं म्हणजे अगदी स्वर्गसुख अनुभवल्यासारखं वाटतं मात्र हा आनंद आजकाल फक्त सणासुदीलाच घेता येतो एखाद्या केरळी अथवा कोकणी हॉस्पिटल सॉरी कोकणी हॉटेलमध्येही केळीच्या पानात अन्नपदार्थ सर्व केले जातात तेव्हा त्याला पारंपरिक खाद्यपदार्थाचा टच मिळतो मात्र केळीच्या पानात जेवण्याची परंपरा फक्त डोळ्यांनाच सुखावणारीच आहे असं नाही तर आरोग्यासाठी केळीच्या पानात जेवणे लाभदायक ठरते यासाठी जाणून घ्या त्याचे फायदे त्यात अजून आहे की घरी एखादा कार्यक्रम असला तर आजही पारंपरिक पद्धतीने पंक्तीचे जेवण वाढले जाते अशा पंक्तीमध्ये केळीच्या पानांचा वापर आवर्जून केला जातो याचे मुख्य कारण म्हणजे भारतात केळीचे पान मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते शिवाय हिंदू संस्कृतीमध्ये केळीच्या पानात नैवेद्य अथवा प्रसाद वाढण्याचा एक विशेष महत्त्व आहे घरी आणलेले आलेले पाहुणे हे देवसमान असतात त्यांचे आणि त्यांचे पाहुणचार अशा खास पद्धतीने करण्याची पद्धत भारतात आहे शिवाय केळीची पाने पर्यावरणाला पूरक आणि पोषक असल्यामुळे यामुळे प्रदूषण होत नाही केळीच्या पानात वाढल्यामुळे भांडी धुण्याचा धुण्यासाठी पाण्याचा वापर कमी होतो आता तुम्हाला मी आधीच थोडक्यात सांगितलं की त्यापासून अजून एक फायदा स्त्रियांना होतो तो म्हणजे की भांडी जास्त आपली वाढत नाही त्या पानामुळे आणि तेवढंच काम कमी होतं केळीची पाने ओल्या फडक्याने पुसले तरी स्वच्छ होतात केळीच्या पानांना एक छान सुगंध असतो तो त्या पानामुळे अन्न पदार्थात उतरतो अशा अनेक कारणांमुळे पूर्वीपासून केळीच्या पानात जेवण्याची परंपरा भारतात आहे त्यानंतर अजून एक आहे की जेवणापूर्वी पानाभोवती पाणी शिंपडण्याची रीती मागील वैज्ञानिक कारणं आहेत तर ती कोणती काही जुन्या रूढी परंपरा केवळ अंधश्रद्धा अंधश्रद्धा किंवा अज्ञान समजून दुर्लक्षित केले जातात परंतु त्यामागे काही वेगळेच काही वेळेस वैज्ञानिक आधार देखील असतो पूर्वीच्या काळी जमिनीवर बसून जेवणाची रीत असे जमिनीवर बसून जेवण्याचे अनेक फायदे आहे आजही उपासाच्या दिवशी केळीच्या पानावर जेवण वाढण्याची सवय आहे जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी ताटाभोवती पाण्याचे काही थेंब फिरवण्याची सवय तुम्ही पाहिली असेल किंवा ऐकली असेल किंवा करतही असणार आपण जे पान वाढतो तर त्याच्या अवतीभोवती असं पाणी टाकून गोल आणि मग नंतर नमस्कार करून जेवण करतात पूर्वीच्या काळी सारवलेल्या जमिनीवर जेवायचे पान वाढले जायचे जमीन सारवलेली राहायची त्यामुळे आजूबाजूचे कोणी चालत गेल्या साहजिकच जमिनीवरील धूळ माती पानात उडत उडली जात असते त्यामुळे जेवणाच्या ताटाभोवती पाण्याच्या शिम शिडकाव्याने ती माती भिजवली जात असे म्हणजे त्याच्यामागचं असं एक कारण असेल किंवा काही असेल की, की आपण जेवायला बसतो तर हवा येते माणसं ये जा करतात वाढतात तर ती जी धूळ असते ती आपल्या त्या जेवणाच्या पानामध्ये येते आणि ती आपल्या शरीरात जाते तर पाणी टाकल्यामुळे जो अडथळा पाण्यामुळे होतो तो आपल्यापर्यंत येत नाही म्हणून हे पाणी फिरवत असते त्यामुळे मातीचे कण उडत नाही तसेच जेवणात दूषित घटक जाण्याचा धोका कमी होतो रात्रीच्या वेळेस एखादा कीटक चालत असल्यास तो स्पष्टपणे दिसत नसे अशा वेळी जेवणापूर्वी पाणी शिंपडून माती ओली करण्याची रीत फायदेशीर ठरत असे तर त्यामागे असं उद्दिष्ट आहे केळीच्या पानावर नैसर्गिक री नैसर्गिक मेनासारखा एक लेप असतो आता इतकं शायनिंग असते ह्या पानाला तुम्ही जर एकदम जवळून पाहिलं असेल आपण फक्त आणतो पूजेच्यासाठी किंवा नैवेद्यासाठी त्याच्यात वाढतो धरतो पण आपण त्याच्याकडे बघत नाही एक एकदम शायनिंग जसं आपण एक मेन म्हणतो शाइनिंग सारखं चिकन पदार्थ असतो ओरिजिनल असतो तर हा लेप डोळ्यांना न दिसणारा आणि अगदी सूक्ष्म असतो त्यामुळे जेवणाची चव वाढते जेव्हा गरम जेवण या पानामध्ये ठेवलं जातं तेव्हा हा लेप वितळला जातो, जातो। आणि या वितळलेल्या लेपामुळे ले केळीच्या पानावर वाढलेल्या खाद्यपदार्थांची चव वाढते यामधून मिळणारे फायदे निरोगी आरोग्यासाठी अधिक उपयुक्त असतात तर त्यामुळे आपल्याला हे कसे फायदेशीर आहे हे यावरूनच कळत असेल केळीच्या पानात भरपूर प्रमाणात पॉलि पॉलिफिनॉल नावाचे अँटी ऑक्सिडेंट असते जेव्हा तुम्ही केळीच्या पानात जेवता तेव्हा त्या पानामधून सर्व पोषक घटक तुमच्या अन्न पदार्थामध्ये आणि तुमच्या ताटात जात पोटात जातात सॉरी तुमच्या पोटात जातात केळीच्या पानात जेवल्यामुळे पार्किसन्स कर्करोगासारखे आजार दूर राहतात शिवाय केळीचे पान हे मुळीच अँटीबॅक्टेरियल असल्यामुळे या पानात जेवणामुळे तुमच्या पानातील अन्नपदार्थ दूषित होत नाहीत पूर्वीच्या काळी काही आजारामध्ये उपचार करण्यासाठी केळीच्या पानांचा खास वापर केला जात असे यासाठी केळीच्या पानात जेवणे नेहमी लाभदायक ठरते तर बघा तुम्ही किती किती महत्त्वाचं हे आपलं याचं पान आहे तर ह्या पानापासून तुम्हाला कळलंच असेल की कि किती फायदे आहे तर मी तुम्हाला ही थोडक्यात माहिती सांगितली आणि केळीच्या पानावरती जेवणं हे तर सगळ्यांना आवडेल एक नवीनच वाटतं जे शहरामध्ये असतात त्यांना तर तो खूप आवडेल हे असं जेवण आणि जे आहेत गावाकडे जातात किंवा गावाकडचेच आहे तर त्यांना तर ते नेहमी हे पान भेटत असेल शेतात जायचं तोडायचं आणायचं किंवा ते विकत जर असतील तर ते तर स्वस्तच असतात त्यांना काही एवढी किंमत न नसते गावाकडे किंवा सगळ्यांच्या घरी असतात म्हणून त्याची किंमत जास्त नसते पण आपल्याला इथं पाहायलाही भेटत नाही आणि भेटले तर ते खूप महागात भेटते कसे तरी पूजेसाठी आपण आणत असतो पण ह्या पानाचे किती महत्व आहे तर ते तुम्हाला दिसलेच असेल तर ह्या पानांमध्ये बघा काही काही अशा काही गोष्टी असतात ज्या बॉईल आपण करत असतो वाफायच्या गोष्टी करत असतो तर हीसुद्धा पानं आपण एका चाळणीमध्ये ठेवत असतो आणि त्याच्यामध्ये वाफवत असतो काही काही गोष्टींसाठी हे वापरले जातात तुमच्या घरी कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी केळीच्या पानांचा उपयोग करतच असतील तर बघा तुम्ही किती फायदा आहे केळीच्या पानांचा ज्यांच्याकडे आहे त्यांनी त्याचा उपयोग घ्या ज्यांना भेटेल त्यांनी त्याचा उपयोग करून घ्या आणि जे आणू शकतील विकत जिथं तुमच्या इथं आसपास भेटत असतील तर त्यांनीही आणा त्याचे दोन तीन फायदे एक तर आपल्या शरीरासाठी पण आहे आणि घरातले कामही वाचतील ताटंही वाचतील वाढणार नाही भांडी आणि फायदा आपल्याला घ्यायचा असेल तर नक्की तुम्ही प्रयत्न करा जेव्हाही तुम्हाला भेटेल त्यावेळेला तुम्ही त्याचा केळीच्या पानांचा फायदा घ्या तर का जेवावे केळीच्या पानावरती याचे आपण फायदे आणि महत्त्व जाणून घेतलेलं आहे तुम्हाला कदाचित आवडलंच असेल तुम्हाला माहीत नसेल किंवा माहीत असेल तर चांगली गोष्ट असेल तर अशा या माहिती तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि अशा माहिती मी तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि अशा माहितींसाठी तुम्ही आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छान छान माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवा तर चला आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय